नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एकच बॅटरपासून दोन रेसिपी दाखवणार आहे तर ती कुठली रेसिपी आहे ती पुढे जाऊन तुम्हाला कळेलच पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही आजची आपली रेसिपी आहे बटाटवडा तर वेगळ्या पद्धतीचा असा बटाटवडा मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याकरता बघा इथे आपल्याला पारीसाठी एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकता कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाच्या पिठामुळे छान अशी कुरकुरीत पारी तयार होते म्हणून एक चमचा टाकूनच घ्यायचं आपल्याला यामध्ये सोडा सोड्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे एक चमचा छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे इथे त्यानंतर आपण इथे थोडीशी कलरसाठी हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट तर हे तिखट नॉर्मल आहे खूप जास्त तिखट नाही कारण आपली जी आपण बॅटर बनवलेलं आहे ना तर ते ऑलरेडी जास्त तिखट आहे तर आपल्याला पारी ही जास्त तिखट बनवायची नाही आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे ब्लेंडरने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाणी घातल्यानंतर बॅटर एक जीव चांगलं होतं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जसं आपलं डोशाचं पीठ असताना पातळ असंच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पीठ जा जर टाकलं ना तर पिठाच्या गाठी ज्या फुटत नाही म्हणून आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर हवं आहे चमच्यावर असं घेतलं ना तर पूर्ण असं चमच्याला चिटकून राहिलं पाहिजे तरच ते तुमच्या वड्यांला चिटकून राहील तर, राही तर त्यासाठी आपण जे बॅटर बनवणार आहे ना आतलं स्टफिंग बनवणार त्यासाठी तडका बनवून घेऊ सर्वात आधी तर त्यामध्ये मी एक चमचा तेल मोठा घातलेला आहे जिरे मोहरी आणि आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर मी दहा बारा हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे एकत्रच जळून घेतलं आहे चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद कलरसाठी तर हा तडका आपल्याला आधीच बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे स्टपिंगचं साहित्य आहे ना ते घ्यायचं आहे तोपर्यंत आपला हा तडकासुद्धा थंड थंड होतो कारण थंडच तडका आपल्याला त्यावर टाकायचा आहे तर बघा इथे मी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहे तर ह्या बटाट्यांपासून मी दोन रेसिपी बनवलेल्या आहे तर याच्या आदली जी रेसिपी आहे ती मी आलूचे पराठे बनवलेले आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे किसून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कांदा घालायचा आहे तर कांदा मी एकदम बारीक असा कटरनी कट करून घेतला आहे तुम्ही सुरीनी किंवा विळीनी कट केला तर बारीक करून घ्या म्हणजे तुम्ही परोठे जेव्हा करतात किंवा त्यामध्ये मध्ये येणार नाही आणि परोठे सुद्धा फुटणार नाही एक वाटी कोथिंबीर घे गे... घेतलेली आहे एक चमचा मी छोटा एक चमचा चाट मसाला घेतला आहे टी स्पून आहे हा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे एक चमचा ती भाजून आणि मग हाताने क्रश करून घेतली होती एक चमचा धना पावडर घेतली आहे एक चमचा जिरा पावडर मसाले तुम्ही काही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता तुम्ही काही वेगळे घेत असाल तर इथे मी कढीपत्त्याची पावडर घेतली आहे कढीपत्ता मी तळून टाकलेला नाही ना म्हणून कढीपत्त्याची पावडर घरातच मी बनवून ठेवलेली आहे त्याची त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ती तुम्ही बघू शकता अशी तू पावडर बनवून ठेवली तर तुम्ही आयत्यावेळी कधीही टाकू शकता भाजीला किंवा अशा बॅटरमध्ये तर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण आधी तडका बनवला होता ना तो आता यावर आपण टाकून घेऊ अशा पद्धतीचं जर बॅटर बनवून ठेवलं ना तर यापासून आपण परोठे वडा असं आणि भजी असं काहीही बनवू शकतो या याच्या यामुळे तुम्ही याचे शॅ सँडविचसुद्धा बनवू शकता सँडविचसुद्धा खूप छान लागतील एक छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं म्हणून मी थोडं थोडं दोन्ही टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर बघा उरलेल्या पिठात मी आधी परोठे केले होते आणि जेवढं पीठ उरलं होतं ना त्याचे आता हे वडे तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने मी वड्याचा आकार त्याला देऊन सगळे वडे असे थापून ठेवलेले आहे आणि आता जे आपण बॅटर बनवलेलं आहे ना पारीचं तर त्यामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ तर अशी एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून टाकायची अशी दिसतानी वरती चांगली लागते आणि चवेलाही खूप छान लागते आणि कोथिंबीर जेव्हा कशातही टाकतो तर त्याचा छान असा सुगंध सुद्धा येतो आता हे चमच्याने आधी आपण मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला सोडा युनो किंवा बेकिंग पावडर काहीही टाकायचं नाही तरी आपले वडे खूप कुरकुरीत होतील तर त्यामध्ये आपल्याला त्यासाठी एक चमचा एकदम कडकडीत तेल असताना ते टाकून घ्यायचं आहे त्यामुळेच तुमचे वडे असे कुरकुरीत होतात तसंही सोडा किंवा बेकिंग पावडर आप च चांगली नसते पोटात त्यामुळे गॅससुद्धा होतो तर अशा प्रकारे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वडे बनवलेले आहे ना बटाट्याचे तर ते यामध्ये टाकून घ्यायचे पण आपल्याला हात न भरवता आपल्याला हे वडे बनवायचे आहे तर अशा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला तेलात सोडायचे आहे तर असे चमचावर घ्यायचं आणि तेलात सोडायचे म्हणजे आपले हातसुद्धा खराब होत नाही आणि गॅससुद्धा खराब होत नाही अशा पद्धतीने तुम्ही वडे टाकू शकता ही एकदम अशी ही सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि हातावर तेलसुद्धा येणार नाही तेलामध्ये सोडल्यानंतर तर तुम्ही बघू शकता बिलकुल आपल्या आजूबाजूला कुठेही पीठ प पडलेलं नाही आणि हातसुद्धा बिलकुल खराब झाले नाही म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला हात धुवायचं सुद्धा टेन्शन नाही अशा प्रकारे जेवढे वडे बसेल तेवढे टाकून घ्या आणि दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्या पण तळायच्या आधी आपल्याला जेव्हा वडे टाकतो ना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे असे तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती असे पुरीसारखे अगदी टम्म असे आपले हे वडे फुगलेले आहे आणि जो चुरा आपला तेलामध्ये उरलेला आहे ना त्याची तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता तशी चटणी वड्याबरोबर खूप छान लागते तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले वडे सर्व वडे तयार झालेले आहे तळून आणि त्यावर अशी हिरवी मिरची तुम्ही तेलामध्येच मी ते तळून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं मीठ लावलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि झटपट होणारे सुद्धा हे वडे आहे जसे आपण वडे आपण बटाटे कट करून किंवा हाताने स्मॅश करून करतो ना त्यापेक्षाही खूप छान लागतात हे वडे तर आता इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे वडे तयार झालेले आहे असे वडे एकदा तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू